श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा नवीन आपल्या व्हिडिओमध्ये छानच्या खूप खूप स्वागत आहे. तर इथे बघा, आपण सुंदर अशी स्लीवची डिझाईन बनवतो. स्लीवची मापे बघा, 10 × 1 = 11 इंच स्लीवची उंची आहे इथं 10. आणि त्याच्यामध्ये 1 इंच मी शिलाई मार्जिन घेतलेलं आहे. 8.5 ची घडी टाकलेली आहे. 3 इंचावरून मी बाईला आकार देऊन घेतलेला आहे, जसं आपण बाईचं नेहमी पद्धतीप्रमाणे पाठीमागचा मुंडा आणि पुढचा मुंडा अशा पद्धतीप्रमाणे मी दोन्ही कट करून घेतले. आता खालचे काट मी मोजून घेतले. खालचे काट माझे 4.5 इंचाचं आहे. त्या पद्धतीप्रमाणे अस्तरवरती बघा, मी 4.5 इंच मध्य सेंटरवरून मार्किंग करून घेतलं आणि मध्य सेंटरवरून घडी टाकली. आता इथे मी 4.5 इंचावरती मार्किंग करून झाल्यानंतर वरती मी 1.5 इंच मार्जिन सोडलं आणि जो मधला पॉईंट राहतो त्याच्यामध्ये बघा, मला इथे 4 ते 4.25 इंचाचं हा पॅच काढायचा आहे. तर त्या पद्धतीप्रमाणे इथे बघा, मी रुंदी मी घेतलेली आहे 1.5 इंच आणि अशा पद्धतीप्रमाणे हा आकार देऊन घेतलेला आहे. हे बघा, खालचे काट होते आपले 4.5 इंचाचे, वरती मी 1.5 इंच मार्जिन सोडलेलं आहे आणि मध्यभागावरती पूर्णपणे मला हे हा आकार पाहिजे होता. तो अशा पद्धतीप्रमाणे मी आकार काढून घेतला. आता दोन्ही आकार आपल्याला काढून घ्यायचे आहे. त्या पद्धतीप्रमाणे मी दोन्ही आकारासाठी कॅनव्हास पेपर मध्य सेंटरवरती काढू ठेवलेला आहे. जो आकार आपण अस्तरवरती काढलेला आहे त्याच पद्धतीप्रमाणे मी कॅनव्हास पेपरवरती पण तो आकार काढून घेतलेला आहे. आता पुढे मी मार्जिन एक्स्ट्रा ठेवलेला आहे बघा, आणि दोन्ही आकार आपण व्यवस्थित कट करून घेऊया. बघा, अशा पद्धतीप्रमाणे हे हा आकार मी कट करून घेतलेला आहे इथे बघा. आता अस्तरच्या भागावरती मी हा आकार ठेवून घेतलेला आहे. इस्त्रीने एकदा प्रेस करून घेतला आणि पुढे जे एक्स्ट्रा मार्जिन ठेवलेलं आहे ते दुमडून घ्यायचं आणि त्याच्या भोवतीने आपण पूर्णपणे शिलाई करून घ्यायची. हे अशा पद्धतीप्रमाणे व्यवस्थित आपण मी अस्तर दुमडून घेतलेलं आहे. जे एक्स्ट्रा ठेवलं होतं ते व्यवस्थित दुमडून आपण शिलाई करून घेतलेली आहे बघा. आता शिलाई करून झाल्यानंतर इथे बघा, दोन्हीवरती मी शिलाई त्याच पद्धतीप्रमाणे करून घेतलेली आहे. आता बाही कशा पद्धतीप्रमाणे ठेवायची हे बघा. पुढचे मुंड्याचे भाग दोन्ही भागात विरुद्ध दिशेला झाले पाहिजेत. आता अस्तर घ्यायचं, अस्तर सरळ भागावरती सरळ भाग ठेवून घ्यायचे. पुढचा भाग व्यवस्थित त्या साईडला, आपल्या डाव्या साईडला पुढचा भाग असेल तर उजव्या साईडला ह्या बाजूला आपला हा पुढचा भाग आला पाहिजे. अशा पद्धतीप्रमाणे सरळ भागावरती मी अस्तर ठेवून घेतलं म्हणजे दोन्ही भाग आपले एकसारखे होत नाहीत. अशा पद्धतीप्रमाणे ठेवले तर म्हणजे पुढचा भाग आणि पाठीमागचा भाग हे दोन्ही भाग व्यवस्थित आपले तयार होतात. आता खालच्या सरळ भागावरती सरळ ठेवून मी पूर्णपणे शिलाई करून घेतली. शिलाई करून झाल्यानंतर इथे बघा, अस्तर आतमध्ये फोल्ड केलं आणि व्यवस्थित पूर्णपणे अस्तरच्या साह्याने आपण कटिंग केलेलं आहे. त्या पद्धतीप्रमाणे व्यवस्थित आपण शिलाई करून घेतली. शिलाई करून झाल्यानंतर एक्स्ट्रा जे मार्जिन आहे ते व्यवस्थित कट करून टाकायचं. हे बघा, इथे जे एक्स्ट्रा कापड राहिलं होतं ते व्यवस्थित मी कट करून टाकलेलं आहे. आणि इथे बघा, पुढचा भाग आणि पाठीमागचा दोन्हीमध्ये पण सेम मार्जिन आले. आता मध्य सेंटरवरती मी घडी घालून घेतली. घडी घालून घेतल्यानंतर इथे बघा, जो आपण पॅच तयार केलेला आहे तो पण मध्य सेंटरवरून मी घडी घालून घेतला आणि मध्य सेंटरवरती मध्य सेंटर पकडून व्यवस्थित मी एक पिन लावून घेतली. आता पिन लावून झाल्यानंतर बघा, मध्य सेंटरवरून पहिल्यांदा आपण एकदा शिलाई करून घ्यायची. ते बघा, अशा पद्धतीप्रमाणे व्यवस्थित आपण एकदा पहिल्यांदा मध्य सेंटरवरती शिलाई करून घ्यायची म्हणजे आपला जो पॅच आहे तो व्यवस्थित हलणार वगैरे नाही. त्याच्या पद्धतीप्रमाणे मी पहिल्यांदा मध्य सेंटरवरून शिलाई करून घेतली आणि जो आकार आपण काढलेला आहे त्याच्याभोवती पूर्णपणे 1/2 इंचाचं मार्जिन ठेवत पूर्णपणे शिलाई करून घ्यायची. बघा, अशा पद्धतीप्रमाणे पूर्णपणे जो पॅचचा आकार तयार झालेला आहे तो व्यवस्थित मी शिलाई करून घेतला. आता आतला भाग आहे तो व्यवस्थित कट करून टाकायचा. आकार कट करून झाल्यानंतर व्यवस्थित मी कट मारले. कट मारून झाल्यानंतर अस्तर आतमध्ये व्यवस्थित जे फोल्ड करायचं, हे बघा, अस्तर आतमध्ये व्यवस्थित फोल्ड करून झालं जिथे व्यवस्थित मी कट मारले होते. अशा पद्धतीप्रमाणे आता वरून एक दाब टीप देऊन घ्यायची आपल्याला, कारण की इथे बघा पूर्णपणे ज्या आकाराभोवती व्यवस्थित आपण एकदा दाब टीप देऊन घ्यायची. पूर्णपणे जो आकार काढलेला आहे त्याच्याभोवती पूर्णपणे आपण एकदा शिलाई करून घ्यायची म्हणजे अस्तर आपलं व्यवस्थित आतल्या साईडला दबलं जाणार आहे. अशा पद्धतीप्रमाणे शिलाई करून झाली. त्याच्यानंतर
एक्स्ट्राचे जे धागे होते ते व्यवस्थित मी कट करून टाकले. बघा किती सुंदर आपला आकार तयार झालेला आहे. आता इथे बघा मी हा साडीचा थोडा कपडा घेतलेला आहे. 4.5 इंच त्याची उंची आहे आणि 8 इंच त्याची रुंदी आहे. तर अशामध्ये बघा शिल्लक राहिला होता त्या पद्धतीप्रमाणे दोन्हीकडे मी शिलाई करून घेतली, कारण की तो जोड नव्हता, कट झालेला होता तुकडे. त्या पद्धतीप्रमाणे दोन्हीकडे मी कट शिलाई करून घेतली. शिलाई करून झाल्यानंतर बघा सर भागावरती तो कपडा फोल्ड करून घेतला. फोल्ड करून झाल्यानंतर एकदा इस्त्रीने व्यवस्थित आणि मध्य सेंटरवरती पकडून मध्य सेंटरवरती एकदा मार्किंग करून घेतलं आणि मध्य सेंटरवरून मी छोट्या छोट्या अशा पद्धतीप्रमाणे हे बघा तिथे मी सुईच्या धाग्याने एक अशी हे बघा पाकळी तयार करून घेणार आहे अशा पद्धतीप्रमाणे. हे बघा शिलाई करून घेतली. शिलाई करून झाल्यानंतर सुईच्या धाग्यामध्ये व्यवस्थित इथे बघा पूर्णपणे घट्ट करणार आहे मी. आता त्याच्यावरती आपल्याला एखादा छोटासा पॅच किंवा तुम्ही गोल्डन कलरचे मणी जोडू शकता. इथे मी गोल्डन कलरचे मणी जोडणार आहे. पूर्णपणे व्यवस्थित मध्य सेंटरवरती पूर्ण आपण हे गोल्डन कलरचे मणी इथे व्यवस्थित जोडून घ्यायचे. किती लागतात त्या पद्धतीप्रमाणे मार्किंग बघा व्यवस्थित. इथे मला 7 मणी लागलेले आहेत जोडायला, कारण की मी मोठी अशी पाकळी तयार केलेली आहे. डबल फोल्डमध्ये होती त्याच्या पद्धतीप्रमाणे व्यवस्थित. हे बघा आणखीन एक एक्स्ट्रा लागलं त्या पद्धतीप्रमाणे मी पूर्णपणे पहिल्यांदा बघितलं किती लागते त्या पद्धतीप्रमाणे व्यवस्थित मी हे मणी जोडून घेतले आणि मध्य सेंटरवरती अशा पद्धतीप्रमाणे शिलाई करून घेतली. व्यवस्थित इथे घट्ट मणी पॅक करून घ्यायचे. सुट्टा कामाने याची काळजी घ्यायची. शिलाई करायची व्यवस्थित हात शिलाई. तर इथे बघा पूर्णपणे आपण ही शिलाई करून घ्यायची. त्याच्याभोवती मी पिना लावून घेतलेला आहे कुठे मागे पुढे होऊ नये म्हणून. अशा पद्धतीप्रमाणे शिलाई करा किंवा त्याच्यावरती तुम्ही गोल्डन कलरची लेस वापरा, ती सुंदर दिसेल. तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणतीही तिथे वापरू शकता. मी ते लेस वापरलेली नाही, अशाच पद्धतीप्रमाणे मी ठेवलेली आहे. त्याच्यावरती डबल वेळा शिलाई करून घ्या, नाहीतर ते फूल आपलं निघेल. अशा पद्धतीप्रमाणे ठेवून घेतल्यानंतर आता हे बघा पूर्णपणे आपली डिझाईन तयार झालेली आहे. दोन्ही मी तयार केलेले आहेत आणि तिथे मी छोटे पॅच ठेवलेले आहेत. बाही जोडल्यानंतर मी हे पॅच चिकटवणार आहे. तर तुम्हाला माझी ही डिझाईन कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायलाही विसरू नका. असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा आणि प्लीज सबस्क्राईब करायलाही विसरू नका. आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मैत्रिणींनो धन्यवाद.